तुला मी तुझे 18 वर्ष झालं ना बाय, तर तुला पण मी लिहून देईन पत्र. कसं? मी लिहिलेन दीदीला तसं पत्र तुला पण एक लिहीन, पण मला इंग्रजी येत नाही, मला मराठी येते. काय लिहिशील त्याच्यात? मी लिहीन चांगलं राहाय, वाईट डिसिजन घेऊ नको, खेळू नको, हसू नको. बाहेर फिरू नको, हिंडू नको, कुठं जाऊ नको, मम्मी पप्पाचं ऐक. स्वातंत्र्य पत्र तिचं ते बघाल ना, पण मी तुला पण लिहीन. मग तू त्या पत्रात मी तुला लिहीन ना की फक्त शिक्षण कर, नोकरी कर, आम्ही म्हणतो तसंच वाग. ए थांब रे जरा बाय, आम्ही म्हणतो तसंच वाग, मी म्हणीन तसंच करायचं, बाप म्हणीन तेच करायचं, असं मी तुला लिहीन त्या पत्रामध्ये. आठ तिला काय, तिला म्हणलंय तुझ्या मनासारखं जग. हो तुझं करिअर तुझ्या मनासारखं कर. तिला म्हणलं तुझ्या मनासारखं तू करिअर कर, तुझा जोडीदार तू निवड, असं. कारण तिनं जर मनासारखा जोडीदार निवडला आणि मनासारखं तिच्या करिअर केलं तर त्याचे वाईट जर परिणाम निघले तर मग मला तुला द्यायचं नाही तसं. एक्सपिरियन्स करा, हे का एक्सपेरिमेंट करायचं ना, हे का एक्सपेरिमेंट तसलं असते का? हा कसलं एक्सपेरिमेंट तसलं नसते मम्मी. मम्मी त्या पत्रात काय लिहावं असं वाटते तुला? जसं दिदी सला तुला काय माहित मी दिदीला काय लिहिलं, पण तुझी काय अपेक्षा की मी तुला मम्मीनं पत्र लिहावं तुला 18व्या वाढदिवसानिमित्तानं तुला, तर तुझी काय अपेक्षा मी त्या पत्रात लिहावं म्हणून सांग. माझी अपेक्षा पुढे येऊन सांग अग नाही लाजच नको ग, मग मला हेच आवडत नाही त्याच्यामुळे मग मला तुला बंधनात ठेवायचं सर बघायचं. बरं पुढे ना, पुढे मला हात दुखायला असं असं आहे असं आहे कर ना. अगं दिदी सर तू इकडं बाय बाय, अलीकडे थोडं थोडं अलीकडे. पहिले लिहावा प्रति माझी डॉटर. हा माझी डॉटर. हा म्हणजे माझी काय मुलगी, मला इंग्रजी येत नाही. हा माझी मुलगी, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला वाढदिवसाच्या हार्दिक सगळ्यांकडून शुभेच्छा. पुन्हा तुला तुला काय तुला जग तू चांगलं जग, तू चांगलं राहा, नोकरी कर, अभ्यास कर, अजून काहीतरी बन, तुला स्वातंत्र्य आहे, तुला स्वातंत्र्य आहे, तू तुला म्हणजे तू तुला स्वातंत्र्य आहे की तू काहीही करू शकतेस, तू राईट डिसिजन घेऊ शकतेस, तू चांगलं राहा, चांगल्या कर्मानी जग, म्हणजे चांगले कर्म काय होते त्याला म्हणजे चांगलं जग. हां कर्म म्हणजे काय सांग ना. कर्म करता कर्म क्रियापद मराठीत होत, पण कर्म म्हणजे काम चांगले. हा चांगले काम कर म्हणजे कर्म म्हणायचे मी, कर्म चांगले कर हे असं मी तुला त्या पत्रात लिहावं असं वाटते. जसं तिला लिहिलं असत, पण मी तुला त्या पत्रात असं लिहिन मतारपणी आम्हाला सांभाळ. हा बोलू का तुम्हाला? आणि मतारपण नाही सांभाळायचं इकडे ना. काय तिला म्हणलं मी त्या पत्रात असं लिहिन की आम्हाला मतारपणी सांभाळतो ती म्हणते बाय ग बस. म्हणजे मतारपण सांभाळणार नाही मला वाटलं दुसरं बोलणार असतो. अगं माय बाबाला सांभाळावं लागतंय मतारपणात. दिदी हाय मी हाय, पहिली ती होणार आहे मग मी होणार आहे, पहिली तिचं बघ. असं म्हणून ह्या काहीच बोलत नाही काही इकडे आता अवघड होतंय माझं. बाय इकडे का तुला करिअर काय करायचं तर कर बर का, पण नवरा मायाच मनावर कर. बघ बर आता मी 5वीला नाही, मी अजून माझी हे बी झाली नाही एक्झाम,
तो नाही तू नवरा चांगला. अगं तसंच माझ्या बाबा सांगतात लेकराला हो लहानपणापासून काय तसंच शिकवित. अगं मग मी तुला तेच सांगायले राग यायला राग नको येऊ दे. तुला काय करायचं तर कर, फक्त नवरा माझ्या मनावर कर. काय करू नाही मग तुझ्या मनावर करायचं बघ बरं धीरे आता ही तुझं काय म्हणणं. माझं काय नाही म्हणे बस गप. तिला म्हणावा तिला सांगावा तिला काय म्हणायला कसं बोलायचं. पाचवीला नाही तिची बारावी काढली ते 18 वर्षात झाली. म्हणजे 18 वर्ष झालं की लग्न करते तिचं. अगं बाई तुला महत्वाच्या गोष्टी सांगते पिलू मी. काय सांगितलीस नवरा करून आता. आता नाही म्हणायले कर तो मोठी झाल्यावर नवरा आमच्या म्हणण्यावर कर. माझ्याच मनावर काय तसलं बोलू नको मम्मी. हा तुझ्या मनावर करायचं. अरे ते तर सांग ना बाई तू कुणाच्या म्हणण्यावर करशील. नवऱ्याच्या म्हणणार तुला करू नये बाय. ह्या बा चांगलं शिकायचं करिअर करायचं. तेच म्हणाय लागले की तू नवऱ्याची बात काढलीस आता. मी तेच सांगायला दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात आपल्याकडं. एक करिअर करण्याचं आणि दुसरं जोडीदार निवडण्याचं. हे दोन्ही स्वातंत्र्य महिलांना दिले जात नाहीत. मुलींना घरातून दिले जात नाहीत. कळलं. फार कमी मुलींना हे जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य असते. कळलं का. म्हणून मी सांगते वारंवार की मुलींना करिअर निवडण्याचं आणि जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य घरातून मिळालं पाहिजे. जे तिचं संविधानात अभिप्रेत असून राईट टू चॉईस असताना सुद्धा नाकारलं जातंय. मग तुझं मी तसंच करू का. मग तुझ्या बाबतीत तसंच करू का. मग मी काय ते दोन्ही निर्णय मीच घेते तुझे. तुला काय करायचं ते आणि तुला लग्न करायचं का नाही ते मीच घेते. तुला काय म्हणलीस तुझं चॉईस कर. तुला काय बनायचं बन. तुला काय बनवून हा राईट डिसिजन चांगले घे. करिअर कर. चांगलं वाग. म्हणजे चांगलं काम कर. आणि मलाच म्हणे आणि काय म्हणलीस पुन्हा. मला काय म्हणायला लागलं. माझ्या चॉईसवर हे कर. माझ्या चॉईसवर करिअर कर. माझ्या चॉईसवर नवरा कर. माझ्या चॉईसवर खरं बोलते ग. आपल्या समाजामध्ये आजूबाजूचे लोक तसंच मुलींच्या बाबतीत करतात. मग आम्ही करावं का तसं. मला तिच्या बाबतीत काय नाही करायली. तिच्या बाबतीत बी नाही तुझ्या बाबतीत बी नाही. आम्ही तसं करावं का तिच्या बाबतीत बी तुझ्या बाबतीत बी लोक करतात तसं. हा मग काय करायली. मग तू काय करायले. तुझी इच्छा आहे मी तुला पत्र लिहावं म्हणून. तर मराय तुला पत्र न लिहितात मी तुला सांगेल. तुझ्यासाठी एक पुस्तक लिहिली. काय गरज नाही मला. अगं खरंच मग तुझं तुला करिअर करू देते. तुझं तुला तुझं तू जोडीदार निवड. तू चांगलं करिअर कर आणि मम्मी पप्पाला जीव लाव. तुझ्या कमाईतला एक हिस्सा समाजासाठी दे अर्थात देशासाठी द्यायचा. एक हिस्सा आई वडिलांना द्यायचा. हा एक हिस्सा तुझ्या सासऱ्यांना देशील आणि एक हिस्सा तू तुझ्या स्वतःसाठी खर्च करशील तुझ्या कमाईतला. अगं खरंच 1 रुपया तुझ्याकडे असतील ना. ऐक ना 1 रुपया तुझी कमाई केली असेल तर एक 4 आणे त्याच्यातले समाजासाठी 4 आणे आई वडिलांसाठी 4 आणे सासू सासऱ्यांसाठीच्या कुटुंबासाठी आणि 4 आणे तुझ्या स्वतःसाठी खर्च करायचे. आणि त्या कमाईतले कमाईवर आपलं स्वतःचंच नियंत्रण असेल. स्वतःच तुझंच कळलं का असं सांगते मी. सगळे हिस्से हिसकूर घेतात नव रे. एक सासू सासरे
द्यायचं, एक देशासाठी हे करायचं, एक समाजासाठी करायचं, एक मायबापासाठी द्यायचं, एक सासू सासऱ्यासाठी द्यायचं आणि एक माठवायचं. सहा हिस्से. अगं चारच म्हणले. चार नाही पाच. एक एक मिनिट. एक तुझ्यासाठी, एक तुझ्या सासू सासऱ्यासाठी, एक तुझ्या मायबापासाठी आणि एक समाजासाठी. असे चार हिस्से कमाईतले, चार करायचे. तेवढे मिळतात का? अगं ते तुला करावे लागतील, त्याच्यासाठी तुला कष्ट घ्यावं लागेल. पे बॅक सोसायटी असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं. पे बॅक टू सोसायटी म्हणजे आपलं देणं असतं. तुम्ही जे काय कराल त्याचं देणं समाजासाठी असतं, अर्थात देशासाठी असतं. म्हणून ते करायचं, म्हणून मी तुला सांगते. लय झालं. लय झालं नाही बाय. मी बरोबर सांगायले का नाही? तुम्ही मला सांगा बरं, मी चुकीचं सांगते का बरोबर? तर चुकीचं काय? मग तुला सगळी कमाई तुलाच खायची का? माय बाबा रस्त्यावर भीक भीक मारायला लावती का रस्त्यावर माय बाबाला? फक्त दोघा जणांनाच मी हिस्सा ठेवणार आहे. कुणाला? मला आणि तुम्हाला. आणि मग नवऱ्याच्या घरचं कसं? त्याचं तसं मळगी. आणि त्याच्या घरी तू जाऊन राहिलीस तर काय गरज नाही मला. हा त्यालाच घेऊन येते का इकडे? बाय. एखाद्याचा पुरुषासोबत जर आपण लग्न करू तर त्या पुरुषाच्या मायबापानं त्याला सांभाळायला नसतंय का? मग त्याच्यासाठी आपण त्याच्यासोबत राहत असतो किंवा तो आपल्यासोबत राहत असतो, तर दोघांवर बी दोघांच्या मायबापाची जबाबदारी असते. म्हणून म्हणते तू जे बोलतेस ते चुकीचा निर्णय बाय. तसं करायचं नाही. तसं व्हिडिओ तरी म्हणून नको तसं. ती म्हणली माझ्या कमाईचा दोन शिष्य करणार मी, एक मला नाही तुम्हाला. नवऱ्याला त्याच्या बायबाला देऊ बघेन बघा. बाय आता म्हणतीस बाय अशा न विचारता हात धरून पळून जाते सगळ्याच नाही का उगे आपलं. तेच तर शिकवते मी की अशी वेळ तुमच्यावर येऊ नये, तशी वेळ आमच्यावर येऊ नये. बाय. लय लोक ना उठतात माय, पोरी पळून गेल्यावर इज्जत गेली म्हणतात, नाक घातलं म्हणतात, तोंडाला काळं लावलं म्हणतात, असं लोक म्हणतात. मी तर म्हणीन लावलं. नाक गेलं का तुझं? आता गेलं का? आता नाही गेलं ग. असं लोक लोक म्हणतात पोरगी पळून गेल्यावर. म्हणून मी काय म्हणते कि बाबा जाऊ द्या, नाक जाऊ द्या, तोंडाला काळा हजार बऱ्या फासू द्या, जाऊ द्या, सुखी तर राहत्या. हे की नाही? तुला काय वाटतं? मला काय वाटत आता जा. कसं झालं मग? ठीक आहे.